तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा टॉपिक असणार आहे की व्लॉगिंग म्हणजे नेमकं काय. व्लॉगिंग आपण हे सुरुवातीला समजून घेऊ की व्लॉगिंग म्हणजे काय. व्लॉगिंग जसं आपण ब्लॉगिंग म्हणतो, ब्लॉगिंग करत असतो आपण ज्यावेळेस आपले विचार, आपले थॉट्स लोकांपर्यंत आपण लिहून कुठेतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा लोकांपर्यंत आपण सादर करत असतो ते ब्लॉगच्या माध्यमातून करतो, ते ब्लॉगिंग वेगळं असतं. डेली रुटीन लाईफमध्ये जे काही करतं, तुमचे थॉट्स, तुमचे विचार, तुम्ही एखाद्या ठिकाणी जाऊन तिकडची माहिती जेव्हा तुम्ही लोकांना सांगत असता व्हिडिओच्या माध्यमातून, ते ब्लॉगिंग असतं. आता ब्लॉगिंग म्हणजे नेमकं ह्या तुम्ही गोष्टी समजून घेतल्या, परंतु ब्लॉगिंग कोण करू शकतो. आता आपलं चॅनल मराठीमधून आहे, बऱ्याच यूट्यूबर्स जे असे असतील ज्यांना मराठीमधून आम्ही ब्लॉगिंग करू शकतो का असा प्रश्न पडला असेल, तर तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे. ब्लॉगिंग नक्कीच मराठीमधून करू शकतो आपण, त्यासाठी काही टिप्स आहेत त्या तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचे आहेत. त्या टिप्स अशा आहेत की सुरुवातीला बऱ्याच जणांना असं वाटतं की हिंदीमध्ये खूप चांगले चांगले ब्लॉगर्स आहेत जे ब्लॉगिंग करतात, खूप चांगल्या प्रकारे करतात, तर तसं आपल्याला काहीतरी करता येईल का. जर तुम्हाला असं वाटत असेल की मराठीमधून मी करू शकतो का, नक्कीच तुम्ही करू शकता. मराठीमध्ये तुम्ही सुद्धा बघाल तर बरेच असे यूट्यूबर आहेत चांगले चांगले ज्यांचं ते खूप चांगलं मराठीमधून सुद्धा ब्लॉगिंग करतायत. तुम्हाला असाच तुमचा प्रश्न पडला असेल की तुम्ही हे करू शकता का, तुम्ही नक्कीच करू शकता. तर त्यासाठी काय लागतं, त्यासाठी आवश्यक असतं ते म्हणजे की तुमचे थॉट्स, तुम्ही तुमचे विचार. तुम्ही एखाद्या ठिकाणी कुठे गेलात तर तिकडे तुम्ही एखादी गोष्ट तुमच्या व्ह्यूवर्सना किंवा तुमच्या सबस्क्रायबरना दाखवणार असाल, तर त्याच्यामधून तुमच्या व्ह्यूवर्सना काय संदेश देणार आहात. तुम्ही तिकडची फक्त माहिती सांगणार आहात, तिकडचं तुम्ही चांगला व्ह्यू दाखवणार आहात की तुमचे तिथे चांगले चांगले विचार सांगणार आहात, हे पहिलं तुमच्या डोक्यात फिट असणं, तुम्हाला अगोदर डोक्यात तुमची कल्पना असणं खूप गरजेचं असतं. ज्या ठिकाणी तुम्ही लॉग इन करताय तिकडचं तुम्हाला संपूर्ण माहिती असणं खूप गरजेचं आहे. असं नाही की तुम्ही त्या ठिकाणी गेलात आणि काहीतरी शूट करताय आणि काहीतरी बोलताय आणि लोकांना अगोदर त्याच्याबद्दलची वेगळी माहिती आणि तुम्ही काहीतरी वेगळी सांगताय, असं होता कामा नाही. या सगळ्या गोष्टी न होण्यासाठी अगोदर खूप विचार करणं गरजेचं असतं. तुम्ही तुमचे जस्ट व्हिडिओ शूट करा, चांगल्या प्रकारे बोला लोकांसमोर, जस्ट बस तुमचे विचार मांडा, ह्या सगळ्या गोष्टी ब्लॉगिंगमध्ये येतात आणि तुम्ही चांगल्या प्रकारे ब्लॉगिंग करू शकता. आता विचार पडतो की ब्लॉगिंग करताना हे सगळं कसं जमतं. जर तुम्ही ब्लॉगिंग करत असाल, महाराष्ट्रामध्ये दाखवण्यासारखं काय कमी आहे का, खूप काही आहे. आपलं महाराष्ट्रामध्ये एवढं दाखवण्यासारखं आहे, खूप गडकिल्ले आहेत, मंदिरं आहेत, चांगले चांगले प्रेक्षणीय स्थळं आहेत, चांगला समुद्र किनारा आहे एवढा मोठा, चांगले चांगले रिसॉर्ट आहेत, फार्म हाऊस आहेत, सह्याद्रीचा एवढा मोठा कडा आहे, सह्याद्रीचा एवढा मोठा डोंगर आहे, डोंगररांग आहेत, पूर्ण हिरवाईनं नटलेलं आपलं संपूर्ण महाराष्ट्र आहे, तिकडे नद्या आहेत, काय नाही आहे, हो सगळं काही आहे. ब्लॉगिंग जर तुम्ही करत असाल ना तर तुम्ही सहज पकडा, तुम्ही तुमच्या गावाला जात असाल तिकडचं तुम्ही माहिती सांगा, एवढी चांगल्या प्रकारे तुम्ही माहिती सांगू शकता. तिकडं तुम्हाला बरंच काही ना माहिती असतात, लहानपणापासून तुम्ही तिथे वावरलेले असता, वाढलेले असता, तिकडून तुम्ही सुरुवात करा, तिथे तिकडची तुम्ही माहिती सांगा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सुरुवात करू शकता. एवढं आपल्या महाराष्ट्रामध्ये असताना आपण ह्या गोष्टी करू शकतो की नाही, नक्कीच करू शकतो. विचार करा, तुम्ही समजा तुमच्या एखाद्या ठिकाणी तुमच्या मित्राने तुम्हाला विचारलं की मला ह्या ठिकाणी जायचं आहे, मला तिकडची माहिती सांग, आपण सहजासहज एकदम फटाफट सांगत असतो की तिकडे हे आहे, तिकडे ते आहे, हे असं होतं, तसं होतं, तिकडे जायला असा रस्ता आहे, तिकडून इकडून गाडी पकडायची, ह्या सगळ्या गोष्टी आपण लोकांना सांगत असतो. त्याच गोष्टी तुम्ही कधी विचार केला का, ह्याच गोष्टी तुम्ही स्वतः शूट करून हीच माहिती तुम्ही यूट्यूबवरती टाकली तर हे ब्लॉगिंगमध्ये सगळं होतं. तुम्ही या गोष्टी शूट करून तिकडचं सगळं दाखवून, तुम्ही शूट करून तिकडच्या गोष्टी तुम्ही त्या लोकांना नंतर व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूबवरती अपलोड करून जर दाखवत असाल तर नक्कीच तुम्हाला ते गोष्ट लोकांना आवडणाऱ्या असतील, तर लोक लाईक करतील, तुमचं चॅनल ॲटोमॅटिकली ग्रोथ करेल. एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असतानासुद्धा आपण जर पाठी पडत असू तर आपल्यामध्ये कुठेतरी कमी आहे, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं असतं. ब्लॉगिंग करण्यासाठी अजून बऱ्याच काही गोष्टी आवश्यक असतात, ज्या की मी ह्या संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत, खूप मोठा व्हिडिओ होईल. तर मी प्रयत्न करेल की अजून एक नवीन व्हिडिओ बनवून त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगेल, जसं की तुम्हाला कॅमेरा कसा यूज करायला पाहिजेल, तुम्ही मोबाईलमधून शूटिंग करू शकता का, किंवा कॅमेरा असेल मोबाईलमध्ये शूटिंग करणार असेल तर तुम्हाला माईकची गरज आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगेल. फक्त तुम्ही बघत राहा. यस, फॉर सतीश. मी आणखी घेऊन आहे असे काही व्हिडिओज जे असेल तुमच्यासाठी खास, त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, इतरांची काळजी घ्या. नमस्कार, धन्यवाद.